नमस्कार मंडळी, मराठी मास्टरमध्ये आपलं स्वागत आहे. बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे काही लोकप्रिय जोड्या आहेत त्याप्रमाणे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत देखील काही एव्हरग्रीन जोड्या आहेत. या जोड्यांचे प्रेमाचे किस्से तर जगजाहीर आहे. यापैकी एक जोडी म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची होय. या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीवर तर राज्य केलेच, पण हिंदी चित्रपटांमध्येही जोडी झळकली. यांच्यातील केमिस्ट्रीचे तर सांगायलाच नको. पडद्यावर प्रेमाचा रंग भरत असताना खऱ्या आयुष्यात देखील ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. नंतर या जोडीने लग्नगाठ बांधली. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लाडक्या लक्षा आणि प्रिया अरुण यांच्या प्रेम कहाणी बद्दल जाणून घेणार आहोत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांनी एकत्र अनेक मराठी चित्रपटात काम केले. या जोडीने अशी ही बनवा बनवी, रंगत संगत, डोक्याला ताप नाही, सेम टू सेम, कुठे कुठे शोधू मी तिला, नशीबवान, एडा की खुदा यासारख्या अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. या जोडीने हिंदी चित्रपटातही एकत्र काम केले. हम आपके है कौन, बेटा, अनारी, दीदार यासारख्या निवडक हिंदी चित्रपटात ही जोडी झळकली. चित्रपटात एकत्र काम करत असताना त्यांची केमिस्ट्री कधी जुळत गेली हे त्यांना देखील कळले नाही. त्या काळी लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव म्हणजे सुपरस्टार, लक्षा म्हणजे विनोदाचा बादशाह. चित्रपटात लक्ष असला म्हणजे चित्रपट सुपर हिट हे समीकरण जणू ठरलेलंच होतं. त्यामुळे अनेक मराठी अभिनेत्री लक्ष्मीकांत बेर्डे सोबत काम करायला मिळावे म्हणून प्रयत्नशील असायच्या. काही नवीन अभिनेत्रीने लक्षासोबत चित्रपट करून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले, तर लोकप्रिय अभिनेत्रीनेही आपल्या चित्रपटात लक्षा हाच हिरो असावा असे वाटायचे. परंतु दिग्दर्शकाची लक्षासाठी नायिका म्हणून पहिली पसंती प्रिया अरुणला असायची. याचे कारण म्हणजे चित्रपटांप्रमाणे चित्रपटाच्या सेटवर सुद्धा दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असायची. लक्षाच्या प्रत्येक विनोदाला, मग तो शूटिंगसाठी कॅमेरा समोर असो किंवा शूटिंग नसताना असो, लक्षाच्या प्रत्येक विनोदाला प्रिया दाद द्यायची. लक्षाला मासे खायला खूप आवडतात हे प्रियाला माहित होते, त्यामुळे ती अनेकदा लक्षासाठी मासे आणायची. एक होता विदूषक. या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा राज्य पुरस्कार थोडक्यात हुकल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाईट वाटले होते. याची प्रियाला लगेच कल्पना आली. तेव्हा प्रियाने लक्षाची समजूत काढली होती. चित्रपट आणि चित्रपट माध्यमाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डे एक यशस्वी अभिनेता म्हणून कसे आहेत हे प्रेक्षकांना आणि अनेकांना माहित होते, परंतु ते एक व्यक्ती म्हणून कसा आणि किती सुखी किंवा किती दुःखी आहे याची प्रिया जवळची साक्षीदार होती. त्याच काळात लक्ष्मीकांत यांची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचे निधन झाले. अशा वेळी लक्ष्मीकांत बेर्डे एकटे पडले होते. एकाकी पडलेल्या लक्षाला सावरण्याचे काम त्या काळात प्रियाने केले. याच टप्प्यावर प्रिया अरुण ही प्रिया बेर्डे झाली. मैत्रीच्या नात्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्नगाठ बांधली व आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात केली. लग्नानंतर लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात व्यस्त झाले. काही दिवसातच दोघांच्या संसारात नवीन पाहुण्यांचे आगमन झाले. या दोघांना मुलगा झाला व त्यांनी मुलाचे नाव अभिनय ठेवले. दोघेही आई बाबा झाल्याने आनंदी होते. पुढे मग 1.5 वर्षांनी चिमुकल्या स्वानंदीचे संसारात आगमन झाले. सगळेच काही चांगले चालले होते, मुले लहानच होती. अशा वेळी लक्ष्मीकांत बेर्डे स्वर्गवासी झाले. सर्वांसाठी हा मोठा धक्का होता, मात्र प्रियाने खंबीरपणे सगळ्याचा सामना केला. चांगल्यापणे प्रियाने दोन्ही मुलांचे संगोपन केले. अभिनयने कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ती सध्या काय करते या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. तर मुलगी स्वानंदी सध्या शिक्षण घेत आहे. तर मंडळी, तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांची लव्ह स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. तसेच अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओ साठी मराठी मास्टर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल घंटी दाबा. धन्यवाद.